नमस्कार, मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहतात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल. आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव असतात, डोकं, मान, खांदे, हात, पाय, तसे मनाचेही अवयव असतात. आणि यातल्या मनाच्या कुठल्या ना कुठल्या अवयवामध्ये म्हणजे अंगामध्ये कधी ना कधी त्रास होतो, विकृती होते. आणि मानसोपचार करताना आम्ही त्यातले कोणत्या अंगामध्ये नक्की त्रास आहे हे समजून घेऊन त्यावर ते त्रास दूर करण्यासाठी काही एक्झरसाईज, लक्ष देण्याचे एक्झरसाईज शिकवतो. आणि जसं हाताला काही त्रास असेल तर फिजिओथेरपी केली, व्यायाम केला की तो त्रास दूर होतो, तसंच मनाच्या या विभिन्न अंगांमध्ये जे काही त्रास असतील हे सुद्धा पूर्णतः बरे होतात. पण याचसाठी आपल्याला मनाचा वेध घ्यायला हवा, म्हणजेच मनाची ही विभिन्न अंग जी आहेत ती समजून घ्यायला हवेत. आणि आपल्या प्रगतीसाठी, आपली सर्व कामं चांगली होण्यासाठी देखील मन अधिक चांगलं असणं आवश्यक आहे. आणि मन चांगलं, सक्रिय, प्रभावी म्हणजे काय, तर आपल्याला या पाच अंगांचा वेध घेतला तर ते आपल्या लक्षात येतं. मनाची पाच अंग आहेत: अटेन्शन म्हणजे ध्यान, बुद्धी, स्मृती, भावना आणि विचार. आपण या व्हिडिओमध्ये एकेका अंगाची थोडक्यात माहिती घेऊ आणि या चॅनेलमध्ये यानंतर जे व्हिडिओ प्रकाशित होतील यामध्ये एकेका अंगाविषयी अधिक विस्तृत माहिती दिली जाईल. तर पहिलं ध्यान. ध्यान म्हणजे अटेन्शन. हे आपल्या मेंदूचा नेता आहे. मेंदूची सारी एनर्जी कुठे वाहायची हे ध्यान कुठे असतं त्यावर ठरते. याचं कारण मेंदूकडे एकाच वेळी खूप माहिती येत असते, पण ती सर्व माहिती मेंदूला त्यावर काम करता येत नाही. आणि म्हणून आत्ता कोणत्या माहितीवर काम करायचं हे मेंदू ठरवतो, म्हणजेच तिथे आपलं लक्ष जातं. आत्ता मी असं काहीतरी बोलत असताना मोठा आवाज झाला तर तुमचं लक्ष तिकडे जाईल, कारण ते महत्त्वाचं आहे असं मेंदूला वाटेल. आणि त्यानुसार आपलं लक्ष जाणं आणि लक्ष देणं अशा दोन वेगवेगळ्या प्रक्रिया मेंदूमध्ये घडत असतात असं आता स्पष्ट झालेलं आहे. जिथे लक्ष जातं किंवा लक्ष देतो त्याचंच ज्ञान माणसाला होतं. आणि त्यामुळे मनाच्या सर्व पुढच्या अंगांचं आणि प्रक्रियांचं मूळ स्रोत हे ध्यान असं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. जिथे मी लक्ष देतो त्या ठिकाणी जे काही चाललं आहे त्याचं आकलन मला होतं. म्हणजे माझ्या कानावर एखादा आवाज पडतो आणि हा आवाज लता दिदींचा आहे हे मला ओळखता येतं, त्यावेळी माझी बुद्धी काम करत असते. त्यामुळे आकलन होण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. एखाद्या गोष्टीचं, मग आवाजाचं आकलन असेल, भाषेचं ज्ञान असेल, किंवा समोर जे काही दृश्य दिसतं आहे त्याचं ज्ञान असेल, डॉक्टरला समोरचा पेशंट पाहून त्या पेशंटच्या शरीरात काय त्रास झालेला असू शकतो हे डॉक्टर जे ओळखतो ते डॉक्टरच्या बुद्धीमुळे. आणि त्यामुळे आकलन होण्यासाठी बुद्धी आवश्यक आहे. बुद्धीचेही वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही प्रकारची बुद्धी अधिक चांगली असते, काही प्रकारची दुबळी असते. आत्मभान विकसित करून आपल्याला कोणती बुद्धी चांगली आहे हे प्रत्येक माणसाला ओळखता येऊ शकतं. आणि बुद्धीमध्ये सुद्धा काही वेळा विकृती असतात, ज्याला गतिमंदत्व असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे बुद्धी हे आपल्या मनाचं दुसरं अंग आहे. मनाचं तिसरं अंग आहे स्मृती. बुद्धी आणि स्मृती या एकमेकांच्या हातात हात घालून जणू काही काम करत असतात. ज्याचं काही आकलन होतं ते स्मृतीमध्ये साठलं जातं आणि स्मृतीमध्ये जे काही साठलेलं आहे त्याचाच उपयोग करून बुद्धी पुन्हा नवीन आकलन करत असते. म्हणजे मी आत्ता मराठीमधून बोलतो आहे आणि ते तुम्हाला समजत असेल, म्हणजे त्याचं आकलन होत असेल, तर याचं कारण तुमच्या स्मृतीमध्ये मराठी शब्दांचे अर्थ साठवलेले आहेत. जो एखादा अमराठी भाषिक, ज्याला मराठी भाषा समजत नाही, असा तमिळ भाषेतील एखादी व्यक्तीनं हा व्हिडिओ पाहिला तर त्याला मी काय बोलतोय ते समजणारच नाही. याचं कारण मराठी भाषांमधले जे काही शब्द आहेत ते त्याच्या स्मृतीमध्ये साठवलेले नाहीत. आणि त्यामुळे आकलन होण्यासाठी स्मृती आवश्यक असते. आणि स्मृतीमध्ये भर, आकलन जे काही होतं त्यामुळे भर पडत असते. आता या स्मृतीमध्ये सुद्धा काही वेळा विकृती निर्माण होतात.
आणि त्यामुळे आकलन देखील चुकीचं होऊ शकतं आणि अनेक त्रास निर्माण होतात। तर हे स्मृतीमध्ये प्रॉब्लेम आहे की आकलन होण्यामध्ये प्रॉब्लेम आहे हे आपल्याला शोधून काढावं लागतं। यानंतर चौथं अंग म्हणजे विचार। ज्यावेळी कोणत्याही गोष्टीचं आकलन होतं त्यावेळी जे काही निर्माण होतं त्याला आपण विचार असं म्हणतो। म्हणजेच मगाशी मी उदाहरण दिलं तसं लता दिदींचा हा आवाज आहे हे ज्यावेळी मला आकलन होतं त्यावेळी तसा विचार निर्माण होतो। आता दुसरं उदाहरण देऊ की समजा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला माझ्याबद्दल काहीतरी बोलते आहे असं मला आकलन होतं आणि तिचं बोलणं मी ऐकतो आणि ती माझं कौतुक करते आहे असं मला समजतं त्यावेळी माझ्या मनात काही विचार निर्माण होतात। याउलट ती माझी निंदा करते आहे मला दोष देते आहे मला नावं ठेवते आहे असं ज्यावेळी आकलन होतं त्यावेळी वेगळे विचार निर्माण होतात आणि त्यामुळे विचार येत राहणं मनात हे स्वाभाविक आहे। परंतु विचार येणं आणि विचार करणं या दोन पुन्हा वेगवेगळ्या गोष्टी आहेत याचं भान विकसित करणं हेही आवश्यक असतं। बऱ्याच जणांना हे भान नसतं आणि त्यामुळे मनात विचार येतो आणि नकळत ते त्या विचारावर विचार करत राहतात आणि त्यामुळे अनेक भावनिक त्रास निर्माण होतात। त्यामुळे विचार निर्माण होणं म्हणजे काय विचार करणं म्हणजे काय याबद्दलचं सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे तोच मनाचा वेद आहे। आता हे जे विचार निर्माण होतात ह्या प्रत्येक विचाराला काही भावनेचा रंग नसतो पण काही वेळा मात्र ज्यावेळी त्या विचाराशी मी जोडलेला असतो त्यावेळी भावनेचा काही ना काही रंग त्याला जोडलेला असतो। म्हणजे मगाशी मी जे उदाहरण दिलं की कुणीतरी माझं कौतुक करतो आहे याचं आकलन माझ्या मनात होतं आणि त्यावेळी तसा विचार माझ्या मनात निर्माण होतो त्याबरोबर माझ्या मनामध्ये सुख ही भावना निर्माण होते। या उलट ती व्यक्ती माझ्यावर टीका करते आहे मला दोष देते आहे याचं मला आकलन होतं आणि तो विचार निर्माण होतो ती मला दोष देते आहे त्याबरोबर माझ्या मनात दुःख किंवा राग निर्माण होतो आणि दुःख किंवा राग ही भावना आहे ही भावना निर्माण झाली की त्याबरोबर त्याच प्रकारचे विचार खूप वेगानं मनात निर्माण होतात। म्हणजे ज्यावेळी तो व्यक्ती मला काहीतरी नाव ठेवतो आहे असं माझ्या लक्षात येतं आणि मला राग येतो त्यावेळी मग माझ्या मनात अनेक विचार सुरू होतात। हा अतिशय कृतज्ञ आहे मी त्याला एवढी मदत केली आहे पण त्याला ती आता आठवत नाही आहे तो मला माझ्यातली जी काही व्यंग आहे तेच दाखवतो आहे वगैरे वगैरे असे अनेक विचारांची साखळी माझ्या मनात निर्माण होते आणि त्यावेळी ज्यावेळी खूप गतीनं आणि एकाच प्रकारचे विचार मनात निर्माण येत असतात त्यालाच आपण भावना असं म्हणतो आणि या भावनांचा परिणाम शरीरावर देखील होत असतो। ज्यावेळी आपण माइंडफुलनेसचा म्हणजे साक्षी ध्यानाचा सराव करतो त्यावेळी याचाही अनुभव येतो की प्रत्येक भावना शरीरात काही ना काही बदल करते आणि ते आपल्याला समजू शकतं। त्यामुळे मनाची ही पाच अंग आणि त्याचा शरीराशी असणारा संबंध याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीनं घ्यायला हवा। अशा प्रकारे जर मनाचा वेध घेतला तर आपलं कोणतं अंग थोडं दुबळं आहे कोणत्या अंगाला अधिक व्यायाम देण्याची आवश्यकता आहे आपल्या मनाचं कोणतं अंग सतत काम करत असतं आणि त्यामुळे ते बर्नआउट होण्याची शक्यता आहे त्याला थकवा येण्याची शक्यता आहे याचं भान आपलं विकसित होतं। आणि आपल्याकडे जर आपली कार असेल ती कार तिचा मेंटेनन्स करायला हवा तिचा सगळे भाग नीट काम करतायत की नाही हे अधूनमधून पाहायला हवं। तसंच मन हे आपलं एक महत्त्वाचं साधन आहे आपल्याला आयुष्यात जे काही साधायचं आहे मिळवायचं आहे निर्माण करायचं आहे त्यासाठी मन आणि मनाची ही पाचही अंग निरोगी आणि सक्रिय असणं आवश्यक आहे आणि त्याचसाठी मनाचा वेध घेणं खूप आवश्यक आहे। या चॅनेलमध्ये पुढल्या व्हिडिओंमध्ये आपण मनाच्या एक एक अंगाचा अधिक विस्तृत अभ्यास करणार आहोत त्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करा।